आज सांजचो सुमार एक साडे पांच सुमार नारव्या मर्मवाडो म्हणून आसा थंयच्यान कॉल येयलो की एक लेपडाचे पील जे आसा ते त्यांच्या घराच्या सायटीकूच येवन रावलेले आसा. ज्या टायमार त्या जाग्यार गेलो तेन्ना पळयता जाल्यार ते पोर जे आहा ते मातशे जाम कशे दिसताले. आवय कडच्यान कट करून ते खंय तरी चुकला ते आणि ते आयज चुकूंक ना तेका भरपूर दीस जाले. हा म्हटल्यार चार पांच दीस तरी जाले आसतले. जे वयर चिरेखंड चालू आसा त्याच्या सकयल्या भागांत हे आणि दुसऱ्या पल्लीकडे आमचे सप्तकोटेश्वराचे देऊळ. सो ह्या परिसरात सारखे तो स्पॉट आसा. सोमतेच मागीर त्या स्पॉटार वचून हांवें पयलीं पळयले की ते ओके आसा काय ना. पळयता जाल्यार ते जाम दिसले म्हणून मागीर हांवें फॉरेस्ट डिपार्टमेंटाक कळयले. हांगा रेंज डेप्युटी आरएफओ जे आसा ते त्या जाग्यार येयल्या उपरांत मागीर आमी एका रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट केले आणि जवळजवळ एक साडेसंक सुमार त्याला रेस्क्यू केले आणि त्याला मागीर त्यांच्यानी आपल्या बरोबर व्हेले. कोण कोण असले तुमचे? म्हणजे आमच्या टिमीतले माझे अक्षता सिंग असले, दुर्गेश असलं, तसेच फॉरेस्टाचे बाकीचे स्टाफ असले आणि आरएफओ असले. हय, सांगपाक गेल्यार ते सुरवातीक ते कळचे नासले. ते एक पाट आसा त्यांची आणि वाटेच्या सायडीक एक अशी मातशी ढोल कशी आसा, ते माती काढलेली आसा, त्या जाग्यार ते बसलेले. ते घराच्या देखील कोणाकूच खबर नासले पण पोस्टमॅनान त्याला पहिले. सो पोस्टमॅन थंच्यान येता असताना त्याला दिसले, त्याला वेगळेच दिसले की हो कुत्र्याचे पील न्हू तर दुसरे किती तरी आसा कुत्रो नसून. आणि साईज त्याचे जवळजवळ कुत्र्या येत असली. साधारण कितले मंथाचे असले? हे दोन मंथाचे असत, दोन महिन्याचे. म्हणजे हंगासर बिबट्यांचा हे असा वावर? वावर पहिली पासून हा. बिबटो गावातल्या देखील कॉमन असा आणि सांगपाक गेल्यार मनुष्य वस्तीच्या देगेक त्यांना येतात ज्यांना त्याचे पोरा जी असा पण त्यांना आवई जी असा पण त्यांना एक इजी फूड जे असतं म्हणजे ते म्हणजे कुत्रे बी. सो कुत्र्यांक लागून ते मनशाचे देगेक राहतात. ते कळचे सुद्धा ना की ते सायटीक जिळीन बसला म्हणून. व्हडल्या प्राण्यांचेर तसे मनशाचेर विदाऊट किती रिझन ते अटॅक करिनात. आणि तुम्ही वाटेतल्यान सुद्धा गेले जाल्यार ते उगी बसून रावतले. जर त्या झुडपान जर ते वाकून पहिले जाल्यार त्या टायमाचेर ते अटॅक जावप बी हे गोष्टी घडटा. नाजाल्यार ते सुद्धा पोर बसलेले पण ते कळनासले पहिली. त्याचे आवय परत त्याला सोदून येतली केना? तुम्ही परत त्याच्या आवयकडे सोडतले असे किती ते झाला? आतापर्यंत आता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या हँडओव्हर केलेले असा पण मला ते खूप डिफिकल्ट हे दिसता. कित्याक त्याचे जे हॅबिटेट जे असा ते कम्प्लिटली डिस्टर्ब असा. कम्प्लिटली डिस्टर्ब म्हटल्या किती असा, त्या जाग्या वयल्यान ते येयला पण त्या जाग्याच्या वयर सगळे हे चालू असा, चिरेखणाचे चालू आहात. संपूर्ण बेल्ट जो असा तो सबंद डिस्ट्रॉय झाला. त्याच्या मधल्यांच्यान जर ते येयला जाल्यार परत त्याच्या आवयची जागा खंयच्यान येयला ते कळपाक मुश्किल असा. सो वाट चुकून येयला? वाट चुकून येयला. आणि ते चुकून ते सारखे गावान पावला. ते एक तर उदकाचे देगेक म्हणून ते पाणीक लागून तरी मे बी येयला असतो. आता बोंडला शिफ्ट करते ऑलरेडी ते आणि काय आणि दुसरेकडे सोर्स असे काय ना. सगळ्यां पहिले त्याला सामके ते डिहायड्रेट झालेले असे, कायच त्याच्या पोटात कायच नसले आणि ते त्याला हे सुद्धा करपाक ताकद नसली. ते चोडून त्या जाग्या वेल्यान फक्त लोकांच्या आवाजाक लागून फक्त चोडून मागीर वयर जिवीन बसला वचून ते त्याच्या पहिली ते सकयलूच असले. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.